झी 24 तास एक पाऊल पुढे। शुक्राच्या अधिक्रमणाची उत्सुकता साऱ्यांनाच आहे। हे अधिक्रमण पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी विशेष तयारी देखील केलेली आहे। पाहूयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी या संदर्भातला घेतलेला आढावा। अद्भुत अशी खगोलीय घटना पाहण्यासाठी मुंबईमध्ये खास करून मोठा उत्साह पाहायला मिळतोय। यावेळी आम्ही नेहरू प्लॅनेटोरियम मध्ये आहोत। तिथे आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने लोक जे आहेत, सगळी जी घटना आहे, सगळी जी खगोलीय घटना आहे ती पाहण्यासाठी आलेले आहेत। काही लोक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीच आपण बोलणार आहोत। तुम्ही कुठून आला आहात आणि नेमकं काय तुम्ही शोधात, काय तुम्हाला इथे पाहिजे? बोरिवलीहून आलो होतो आम्ही। शुक्राचं सूर्यबिंबावरून होणारं अधिक्रमण जे आता ह्या शतकातली शेवटची घटना आहे ती पाहण्यास तुम्ही काय सांगाल? तुम्ही सनग्लासेस वगैरे घेऊन आलात? आम्ही सनग्लासेस घेऊन आलो, ते सोलार फील्ड आहे। आम्ही दुर्बिणीच्या साह्याने सनची इमॅज प्रोजेक्ट करून सूर्यबिंबाचं शुक्राचं अधिक्रमण बघणार। हे जे सनग्लासेस आहेत त्याच्याशिवाय आपण जर सूर्यबिंब बघितलं तर ते डोळ्याला हानिकारक ठरू शकतं, म्हणून याच्या साह्याने आपण दुर्बिणीतून प्रोजेक्ट केलेली इमेज जास्त चांगल्या रीतीने पाहू शकतो। मुलं असतील, पालक असतील, त्यांना ही सगळी घटना डोळ्यामध्ये साठवायची आहे आणि हे सगळं अद्भुत असं दृश्य पाहायचं आहे। आपण जर हा सबंध परिसर बघितला तर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की टेलिस्कोप आहे, मुंबईमध्ये उत्साह मिळतोय। अगदी दुरून लोक जे आहेत ते इथे नेहरू प्लॅनेटोरियममध्ये आलेले पाहायला मिळतात। झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कुलटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।